बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा। 2005 पासून खवयांच्या सेवेत असलेले सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा। मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध। खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच। कॉल करा 8624-90-94-49 आणि 8624-85-94-49। बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या 1978 बॅचचं स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात पार पडलं। तब्बल 44 वर्षांनंतर भेटलेल्या या विद्यार्थ्यांनी तत्कालीन आठवणींना उजाळा दिला। बघूया या विद्यार्थ्यांची धमाल दिल दोस्ती दुनियादारी। बालपणीचा काल सुखाचा असं नेहमीच म्हटलं जाते। त्यात करून जर शाळेचा आपला कालावधी असतो तो तर खूपच सुंदर असतो। त्या रम्य आठवणींमध्ये कोण रमून जात नाही। आता आपण आलेलो आहोत बांद्यातल्या खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये। आजचं वैशिष्ट्य, आजच्या दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की 1978 बॅचच्या विद्यार्थ्यांचं, हो मी विद्यार्थी अशासाठी म्हणते आज जरी ते वयाने मोठे झालेले असले तरी या शाळेचे विद्यार्थीच आहेत, या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1978 या बॅचचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच वर्षी मे महिन्यामध्ये 10वीची परीक्षा झालेली होती। कारण त्यावर्षी तब्बल 52 दिवस शिक्षकांचा संप झालेला होता, त्यामुळे एरवी मार्च महिन्यात होणारी 10वीची परीक्षा मे महिन्यात झालेली होती। अशा या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बॅचच्या स्नेहसंमेलनाला आज आपण आलेलो आहोत आणि या सुंदर अशा शाळेच्या रम्य आठवणींमध्ये पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांसमोर आपण रमून जाणार आहोत। चला बघूया या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते। जसं मी म्हटलं की खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे हे विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत। जवळजवळ 20-21 वर्षानंतर ना 44 वर्षानंतर हे सगळे विद्यार्थी पुन्हा एकत्र आलेले आहेत। त्यांना खरं म्हणजे आत्ता जेव्हा ते इथे उभे आहेत तेव्हा आठवत असतील आपण कुठे कुठे खोड्या केलेल्या होत्या, कुठल्या बेंचवरती बसून कोणाला टपलीट मारलेली होती हे निश्चित आठवत असेल। परंतु तुम्ही जर या विद्यार्थ्यांकडे आज जर बघितलं, विद्यार्थी तसेच जरी ते नसले तरी त्यांच्यातला तोच खोडकरपणा, तोच मिश्किलपणा आणि तोच टपोरीपणा आजही आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून तरी दिसत आहे। निश्चितच या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत की तो काळ, त्यावेळेस त्यांनी या शाळेमध्ये काय काय केलं आणि या हुशार विद्यार्थ्यांनी आपापलं भवितव्य ज्या शाळेतून घडवलं ते आज कशा परिस्थितीत आहेत आपण जाऊया। मामाशी नमस्कार। खरं तर 78 बॅचच्या विद्यार्थी बऱ्याच 44 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत आलेले आहात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटतोय। आम्ही सगळी एकत्र आलो याचा अतिशय आनंद होतोय आणि आम्ही सगळे एक कधी नाही ती आणि या पुढे भेटणार की नाही आम्हाला माहिती नाही, पण आज तरी आम्ही या भेटलो आहे, खूप अतिशय आनंद। नक्कीच कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय, परत आम्ही काहीतरी 15-17 वर्षाची झाल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळे असं वाटतं की इथे येणार आहे प्रत्येक, त्यावेळी आपण काय काय केलो, कुठे खेळलो, कुठे बसलो, कुठे पेपर दिले 10वीचे, कुठच्या वर्गात नंबर पडला होता वगैरे, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींची चर्चा आज इथे होते आहे आणि त्यामुळे आपण आम्ही आमच्या दैनंदिन जीवनाकडे सगळं टोटल आज विसरून आज इथे आम्ही एकत्र येऊन आज हा दिवस एकदम एन्जॉय करतो। बरोबर, मैत्रिणी असतील, काही मैत्रिणी जवळच्या होत्या, काही मैत्रिणी रायव्हल होत्या, त्यातल्या कोणी आहेत का आज इथे आलेल्या? महत्त्वाचं सांगायचं म्हणजे परमेश्वराच्या कृपेने इथे रायव्हल आम्हाला कोणी नव्हतं, हे या बॅचची खैसियत आहे। आमच्यात केव्हा गट नव्हते, ग्रुप नव्हते, काही नव्हते, सगळे कुठेही जाओ दिसले की एकच होऊन जात होतो आणि आजही तीच परिस्थिती या ठिकाणी आम्ही अनुभवत आहोत। आपण बघतोय पाठीमागे काही जण उभे आहेत, मगासपासून बऱ्याच त्यांच्या खोडकरशा कमेंट सुद्धा सुरू आहेत। काका 44 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत आलाय, विद्यार्थी दशेमध्ये होतात त्यानंतर आता पुन्हा इथल्या आठवणी जीवन जागृत करायला काय वाटतंय? आज खरोखर मला की ना तो दिवस फिलिंग होतोय, त्यामुळे की ना इतका आनंद होतो की नाही वर्णन करताना अशक्य आहे। नक्की आपल्याबरोबर इथे आणखीन आपण या विद्यार्थ्यांना विचारूया। विद्यार्थी
पुण्यात राहतात आणि पुण्यावरून विशेषत्वाने केवळ या स्नेहसंमेलनासाठी म्हणून आलेले आहेत. त्यांची मुलगी देखील पुण्यामध्ये फार उत्तम रीत्या तिने करिअर सुरू केलेलं आहे. काका कसं वाटतंय आज पुन्हा एकदा तुम्ही इथे आलाय 44 वर्षात? मला खूप आनंद होतोय. प्रथम म्हणजे मी 78 साली मांड्यासारख्या ठिकाणी शिकून जे काही इथून घेऊन गेलो त्याचा पूर्ण उपयोग मला पुण्याच्या जीवनामध्ये झालेला आहे. आणि आज मला इथे येऊन असं वाटतंय की या शाळेनी मला जे दिलंय आणि या मित्रांनी मला जे दिलंय त्याचं मी काहीतरी परिपूर्णता पुण्यामध्ये जाऊन करू शकलो आणि या सगळ्यांच्या एनर्जीनीच मी तिथे आहे आणि ह्या जीवावरच मी तिथे बॅटिंग करतोय असं मला वाटतंय. नक्कीच. मी मगासपासून जेव्हा इथे या सगळ्या लोकांना किंवा ज्यांच्या बरोबर मी आता बोलते त्यांना मावशी काका असं संबोधलं बहुतेक त्यांना ते रुचलेलं नाहीये. तर आपण आता डायरेक्ट थेट नावाने हा करून आपण हाय राजू अगदी मस्त वाटतंय, अगदी सुंदर. अगदी 15-16 वर्षाच्या त्याच्यामध्ये आलो. प्रत्येक खोली बघून काय काय मनात आठवते, न सांगणारे विचार येतात. सांगायचे सरांना माहीत आहे आम्ही काय होतो ते माहीत आहे. ते खूप बरं वाटतं. सर्वजण आहेत ना जे आम्हाला स्वीकारलंय, जे आमचे जे जी मातृभाषा आहे किंवा जी बोलीभाषा आहे तीच आम्ही बोलतोय, ती सुद्धा सर्व मित्रमैत्रिणी स्वीकारत आहेत. सर्वांना खूप खूप आनंद झालेला आहे आणि अगदी म्हणजे बरं का वाटतं. तर अगदी पुणा मुंबईहून सर्व आमच्या मित्रमय उत्तम आलेले आहेत. 44 वर्षानंतर आम्ही ते एकदा पुन्हा भेटतोय. तो जो काय आता सांगाय म्हणजे अगणित जो आनंद आहे तो आनंद अगदी भरून वाहतोय. द्विगुणित झालेला आहे आणि योगायोग म्हणजे आज मराठी याचा सुद्धा राज्य भाषेचा सुद्धा आजचा हे आहे दिवस आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. आणि महत्वाचं मी सांगायचं तर हे करण्यामागे महत्वाचं जर कोणाला म्हणावं लागेल तर पहिला आमचा जो ग्रुप होता तो जिने स्थापन केला त्याची प्रमुख इथे आलेलीच आहे आमची ही सुषमा नाटेकर. हिने पहिला ग्रुप 4 लोकांचा केला, त्यानंतर लीना वगैरे जी लोक आहेत त्यांनी ग्रुप केला, नंतर आता आम्हाला ग्रुप करून द्या. सर्वात मेहनत म्हणजे हा जो अशोक सावंत आहे माझे माजी सरपंच आहेत, राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. तर त्यांनी गेले तो आणि मी गेले जवळजवळ 20 वर्ष आमचं चाललेलं होतं की आपले सर्व मिळावे आपण कुठे करावं, पण त्याला मुहूर्त लागत नव्हतं. यांच्या ग्रुपमुळे जो केला तो व्हॉट्सअपचा ग्रुप त्याच्यामुळे मुहूर्त लागला आणि आज आम्ही सर्व एके ठिकाणी येऊन खूप खूप बरं वाटतंय. नक्कीच. मला वाटतंय जसं मी मगाशी म्हटलं तसं या सगळ्यांना जेव्हा काका मामा मावशी असं बोललं तर राग येतोय. खरं म्हणजे सरपंच आहे, फार मोठं व्यक्तिमत्व आहे. तरी पण मी हाय अशोक हाउ आर यू मी म्हणते कसं वाटतंय सगळेजण तुम्ही जमलेले आहात पुन्हा तेच मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा शाळेच्या ग्राउंड वरती दिसत आहे. ऍक्च्युअल कसं झालंय आजपर्यंत आम्ही पेपरात वाचतो होतो सर्वांचे गेट टुगेदर होत होते. 20 वर्षापूर्वी ठरवलंय मी बघ गेट टुगेदर सर्वांना एकत्रित आणायचं, पण त्यावेळी कसे मोबाईल वगैरे काही सुविधा नव्हत्या. राजूला मी म्हटलंय राजू हा माझा पहिलीपासनं मित्र क्लासमॅन, बाकीचे थोडे 8वीपासनं असे पण हे राजू वगैरे हे पहिलीपासनं. मग आम्ही एक ठरवलंय बघ करायचं ते. मग पुन्हा मध्ये मला हार्ट अटॅकचा थोडा प्रॉब्लेम आलाय, त्याच्यात ते राहून गेले, त्याच्यात 15 वर्षे गेली. मग आता एकदा ह्या आमच्या वर्गमैत्रिणी आहेत सुषमा सीमा त्याने कामिनी त्याने ग्रुप तयार केला. त्याच्यावरनं कसं आता थोडंसं लोकांशी कॉन्टॅक्ट होईल, आपल्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट होईल त्या माध्यमातून, मग तिकडनं चालू केले. मग आम्ही आजपर्यंत कोणावर मोबाईलने काही कॉन्टॅक्ट नाही केले. राजू मी आणि लीना कामिनी आणि लाडू जोडी असे 5 जण मिळून आम्ही कायम स्वतःची गाडी घेऊन तिथपर्यंत जायचं लांबला. हे आता भोसले पॉलिटेक्निक आहे, त्यांचे चुलत भाऊ इथं आहेत बघा जयसिंग भोसले, ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. मग ते ह्याला अचूतला जाऊन सांगायचं, त्यांना निरोप द्यायचं असं नाही का अशी हे ना, म्हणजे त्यांना सुद्धा आज एवढं खुश आहेत ती, त्याच्यापेक्षा आम्ही त्यांच्यावर खुश आहोत. त्याने आम्हाला सहकार्य केलं, सर्वजण एकत्रित आलेत, उशीर काय होईना आपण आले. पुन्हा एकदा खरं तर आपण जर बघितलं जसं म्हटलं तसं की 1978 बॅच तिचं वैशिष्ट्य एक होतं की या बॅचची परीक्षा जी होती ती मार्च मध्ये न होता मे महिन्यात झालेली होती. आणि नक्कीच विशेषत्वाने असलेली ही बॅच आणि या बॅचचे सगळे विद्यार्थी जेव्हा आज भेटलेले आहेत तेव्हा त्यांच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरंच आपण बघतोय की तो आपण त्याचं वर्णन करू शकतो, वर्णनातीत आहे.
आणि त्यांच्या ज्या काही फिलिंग्ज आहेत त्या देखील त्यांच्या त्यांच्या दृष्टीने जर बघितल्या तर त्या निश्चितच हाय लेवलवरती आहेत. खरं तर या पंचम खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या या प्रांगणामध्ये हे विद्यार्थी पुन्हा एकदा त्या विद्यार्थी दशेमध्ये गेलेले आहेत आणि आपल्या जुन्या स्मृतींना निश्चितच इकडे त्या स्मृतींना उजाळा देत आहेत. आपण बघूया याच्यानंतरही त्यांचे काही कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत. नक्की काय करतात आणि पुन्हा त्या विद्यार्थी दशेचा आनंद कसा घेत आहेत आपण थोड्या वेळात बघूया. खर तर पगासपासून आपण बघतोय की 1978 मधल्या या बँकचे जे काही चाललेलं आहे ते आपण बघतोय. त्यांच्यातल्या खोड्या, त्यांच्यातली मस्करी हे सगळंच बघतोय. परंतु या सगळ्या पाहुलामध्ये एक असा अत्यंत ओबिडियंट स्टुडंट होता तो म्हणजे साईप्रसाद कल्याणकर. खर तर या बंडखोरांमध्ये हा एवढा शांत स्टुडंट कसा निपजला ह्याचं मलाही मगासपासून मी बघते तर आश्चर्य वाटतंय. आणि साईप्रसाद कल्याणकरांचं वैशिष्ट्य असं की त्यावेळेस त्या बॅचमध्ये ते त्या वर्षाच्या SSC बोर्डामध्ये ते इथून सिंधुदुर्गातून फर्स्ट आलेले होते. आणि आता ते प्रख्यात असे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची फॉर्म ही अत्यंत नामांकित आहे आणि त्यांनी आपल्या सिंधुदुर्गासाठी जो काही एक लढा लढला तो म्हणजे आपल्या बांद्र्याच्या टोल नाक्याचा, तो देखील त्यांनी लढलेला होता. आणि कित्येक वर्ष त्यांनी तो लढा लढून त्याच्यामध्ये त्यांनी सक्सेसही मिळवलेला होता. खरं तर आज आपण त्यांना विचारूया. आपण आज या बॅचचे एक बंडखोरांबरोबर असं नाही, सगळे पुढे होते. त्यावेळी सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये ते भाग घेत होते. मधल्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठे 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 गेलो, आता सगळे परत बंडखोरी करण्यासाठी इथे असं बरं वाटतंय. एकूण भेट म्हणून का अनेक वर्ष गेली मध्ये कोणाकोणाची जे स्थानिक ठिकाणी होती त्यांची फक्त भेट होत होती, बाकीचे कुठे कुठे आहेत ते कळत नाहीत ना आपल्याला. त्यामुळे तावडेनी आणि अशोकीनी पुढाकार घेऊन घेऊन जो कार्यक्रम ठरवला त्याने आम्ही आता स्नेह आणखीच वाढत जाईल. आणि असंच काहीतरी पुढचे अनेक कार्य तुम्ही सांगितलं तसा टोलनाक्याचा विषय जो आहे, असे अन्य अनेक गोष्टी होत असतात. ते नाना तारी त्यावेळी राष्ट्रसेवा दलामध्ये आम्ही जात होतो, नरेंद्र वगैरे ते संस्कार, त्याच्यानंतर ही संघाच्या ह्याच्यामध्ये जात होते ते संस्कार. त्याच्यानंतर काही गोष्टी अन्यायकारक दिसत असतात आणि त्या आयुष्यात कधीतरी आपल्या हातून घडाव्यात असा एक विषय होता. त्याप्रमाणे ते काम जमतं एवढं एकट्याने केलेलं आहे. सगळ्यांनी त्यावेळी मला सहकार्य केलेलं आहे एकट्याने असं म्हणता येणार नाही, कारण सगळं सहकार्य असतं ते काही दिसत नसतं. त्यामुळे आता अतिशय विच सगळे शिकून घेऊन मोठे झालेले आहेत. धंद्यामध्ये कोण मोठे आहेत त्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे झालेले आहेत. त्यांनी पुढच्या पिढीला सुद्धा असंच मार्गदर्शन राहावं आणि सगळ्यांनी अशा पुनर्विंदांनी सगळे कार्यक्रम वेळोवेळी असे होत राहते की जेणेकरून पुढे समाजाला एक काहीतरी आपण देत असतो, देण्याची भावना आपल्यामध्ये असावी. आता वयोमनाप्रमाणे अनेक गोष्टी मागे माणूस पडत असतो, पण तरीसुद्धा असलेला जो काय हे आहे उत्साह तो आमच्या बॅचमधल्या ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आहे, तो असा वृद्धिगत होत जाईल नक्कीच. म्हणजे सांगितलं की त्यांच्यातला उत्साह जो आहे तो थोडासा वयोमानाप्रमाणे, सॉरी त्यांच्यातला जो काही करण्याची जी काही हे आहे ती थोडी वयोमानाप्रमाणे थोडीशी जरी कमी झालेली असली तरी त्यांचा उत्साह आहे सगळ्यांचा तो दांडगा आहे. आणि निश्चितच पुढच्या पिढीला आमच्याकडून काहीतरी भरभरून मिळावं, आमच्याकडून काहीतरी शिकायला मिळावं अशी या सगळ्याच प्रामाणिक विद्यार्थ्यांची इच्छा आहे. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या
1978 डायट्सचं हे जे काही स्नेहसंमेलन आज इथे झालं ते खरंच खूपच सुंदर होतं. तब्बल 44 वर्षानंतर हे सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा त्या शाळेमध्ये एकत्र आले आणि त्या शाळेच्या तेव्हाच्या आठवणी त्यांनी जागवल्या. खरं तर हे विद्यार्थी हे आपण माणूस आहोत, आपल्याला भावना आहेत, आपल्याला दुःख आहे, आनंद आहे, सर्व प्रकारच्या भावना आहेत. परंतु आज हे जे शाळेचं प्रांगण आहे, ही जी शाळा आहे, ती देखील हसत असेल की 1978 चे विद्यार्थी पुन्हा त्याच आनंदाने या शाळेच्या अंगणामध्ये, या शाळेच्या कॉरिडॉरमध्ये तसेच बागडलेले आहेत. निश्चितच या शाळेचं भाग्य आणि या विद्यार्थ्यांचं भाग्य की 1978 ची ही बॅच पुन्हा एकदा या शाळेच्या प्रांगणामध्ये आली, एकत्र झाली आणि पुन्हा एकदा तीच मजा मस्ती एक ताजवा तरीका होईना त्यांनी इथे केली. कॅमेरामन राज सह मी देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, बांदा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.